या दोघांच्या भानगडीमध्ये मोडलं आणि बाळासाहेबांचे पुण्याही या ठिकाणी भंग पावले. हा दुःखात आहे आपल्या दृष्टीने, जरी धनुष्यवान आपल्या मित्रपक्षाचं असलं तरी आपल्याला त्याचं वाईट यासाठी वाटतं की शेवटी आपला मित्रपक्ष मजबूत असला तर आपण मजबूत असतो, आणि त्यामुळे महाविकास आघाडीतला एक घटक या ठिकाणी मजबूत असला पाहिजे अपेक्षा स्वाभाविक आहे. कारण आपल्याला लढायचं असेल भाजपशी तर तिन्ही पक्ष एकत्र होऊन आपल्याला लढावं लागेल. तिन्ही पक्ष लढायचे असतील तिन्ही पक्ष मजबूत झाले पाहिजे. जर ते मजबूत असतील तर संघर्ष आपल्याला करून जिंकता येतं. तीन पक्ष मिळून सरकार येऊ शकतं हे माननीय शरद पवार साहेबांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. जसं हे सरकार शिंदेन सरकार येईल असं वाटलं नव्हतं, तसं या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार येईल असंही वाटलं नव्हतं. असं आपल्या कल्पना आहे. शरद पवार साहेबांनी तो चमत्कार केला, चमत्कार होऊन साऱ्यांना त्याने एकत्र आला. म्हणजे असा चमत्कार करणारा महापुरुष आपल्याकडे आहे.